नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा सर्व सरळ सेवा स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे असणारे वीस जनरल नॉलेजचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण घेत आहोत आणि मित्रांनो हे जे प्रश्न असणार आहेत पहा पोलीस भरती जिल्हा परिषद भरती आरोग्य विभाग भरती तसेच महत्वाची भरती म्हणजे असणार आहे पहा तलाठी भरती यासाठी हे सर्वात महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत हे जे प्रश्न आहेत आतापर्यंत वारंवार आणि नेहमीच विचारलेले महत्वाचे प्रश्न आहेत आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पहा लिंक दिले आहे मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे जाऊन आपण त्या ते ठिकाणी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा किंवा टेलिग्रामवरती जाऊन मराठी नोकरी सर्च करून आपण जॉईन करू शकता चला करू तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा आपला प्रश्न पहिला आहे अंदमान निकोबार द्वीपसमूहात समाविष्ट बेटांपैकी किती बेटांवरती मानवी वसाहती आहेत मित्रांनो प्रश्नाचं उत्तर जर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये कॉमेंट करून प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील होऊन जाईल आणि सोबतच मॉकटेस्ट देखील होत आहे पहा अंदमान निकोबार द्वीपसमूहामध्ये समाविष्ट असणारे जे काही बेटं आहेत त्यापैकी किती बेटांवरती मानवी वसाहती आहेत याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार एकूण अडतीस बेटांवरती मानवी वसाहती आहेत पहा मानवी वसाहती आहेत किती एकूण अडतीस बेटावरती पर्याय चार आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोन आहे पंचमढी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे पहा पंचमढी थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यात येतं याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर मध्य प्रदेश म्हणजेच पहा एमपी या राज्यामध्ये येतं थंड हवेचं ठिकाण ज्याचं नाव आहे पहा पंचमढी मध्य प्रदेश राज्याची राजधानी आहे पहा भोपाळ उत्तर प्रदेश लक्षात ठेवायचंय उत्तर प्रदेश काय आहे तर उत्तर प्रदेश लोकसंख्येसाठी सर्वात मोठं राज्य आहे लोकसंख्येच्या बाबतीमधील पश्चिम बंगाल याची राजधानी आहे पहा कोलकाता पर्याय क्रमांक दोन योग्य उत्तर आहे पंचमढी मध्य प्रदेशमध्ये येतं प्रश्न क्रमांक तीन आहे दोन हजार चौदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणत्या भारतीय व्यक्तीला मिळालेला आहे मित्रांनो प्रश्न हा देखील महत्वाचा आहे तर दोन हजार चौदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला देण्यात आला होता याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कैलास सत्यार्थी यांना कधीचा मिळालेला आहे दोन हजार चौदाचा कशामध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे पर्याय दोन आपलं योग्य uh, उत्तर आहे कैलास सत्यार्थी प्रश्न क्रमांक चार आहे जीवनसत्व डच्या अभावामुळे कोणता रोग होतो म्हणजेच विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होणारा आजार कोणता आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक कर चार तर मुडदूस हा जो रोग आहे हा जीवनसत्व ड कमी पडाल्यामुळे किंवा अभावामुळे होणारा रोग आहे यामध्ये पहा स्कर्वी हा जो आहे हा विटॅमिन सीमुळे होणारा रोग आहे आणि बेरी बेरी हा जो आहे हा व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे रातांदळेपणा हा जो आहे विटॅमिन एच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे आणि मुडदूस विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे तर विटॅमिन डी हे आहे कशा पशातून मिळतं पहा कॉर्ड लिव्हर लक्षात ठेवायचंय कॉर्ड लिव्हर त्यातून विटॅमिन मिळतं आपल्याला डी तसेच सोबतच पहा सूर्यप्रकाशामधून विटॅमिन डी आपल्याला जास्त प्रमाणात मिळतं विटॅमिन सी हे जे आहे जेवढे काही आंबट वर्गीय फळं आहेत पहा आंबट वर्गीय म्हणजेच एक प्रकारे आपण त्याला लिंबू वर्गीय देखील मिळू शकतो त्यामधून आपल्याला सी विटॅमिन सी जे आहे हे जास्त प्रमाणात मिळतं आणि विटॅमिन ए जे आहे हे पहा गाजरापासून सर्वात जास्त मिळतं लक्षात ठेवा पर्याय क्रमांक चार जीवनसत्व ड च्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे मुड़दूस प्रश्न पाचवा आहे पृथ्वीच्या अंतर्गाभ्याला काय म्हटले जाते पहा पृथ्वीचा जो अंतर्गाबा आहे याला काय म्हणतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक तर निफे हे जे आहे हे पृथ्वीच्या अंतर्भागाला किंवा आंतरगाव्याचं नाव आहे निफे पर्याय एक आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा आहे सर्वात जास्त लोकसंख्या असणारा खंड खालीलपैकी कोणता आहे पहा सर्वात जास्त लोकसंख्या असणारा खंड कोणता याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार तर आशिया हा जो खंड आहे या खंडामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे लक्षात ठेवायच्या मित्रांनो आणि आशिया हा जो आहे हा क्षेत्रफळाने देखील सर्वात मोठा खंड आहे पर्याय चार आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न सातवा आहे कोणत्या धातूचा उपयोग पोलाद निर्मितीमध्ये लोह मिश्रित निर्मिती धातू म्हणून केला जातो पहा खालीलपैकी कोणत्या धातूचा उपयोग पोलाद निर्मितीमध्ये लोह निर्मिती मिश्रित लो निर्मिती धातू म्हणून केला जातो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर मॅगनीज हा जो धातू आहे याचा उपयोग पोलाद निर्मितीमध्ये लोह मिश्रित धातू म्हणून करण्यात येतो असतो लक्षात ठेवायचे पर्याय चार मॅग्नीज प्रश्न आठवा आहे मे दोन हजार पंधरामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे प्रश्न मित्रांनो महत्वाचा आहे पहा दोन हजार पंधरा साली मे दोन हजार पंधरामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला होता याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन तर शशी कपूर लक्षात ठेवायचे मित्रांनो शशी कपूर यांना मे दोन हजार पंधरामध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं किंवा दोन हजार पंधराचा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला होता शशी कपूर यांना पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न नववा आहे युनेस्कोचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे पहा युनेस्कोचं मुख्यालय याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर पॅरिसमध्ये आहे युनेस्कोचे हेडक्वार्टर किंवा मुख्यालय पर्याय दोन उत्तर आहे पॅरिस प्रश्न क्रमांक दहा आहे हिमालय हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे पहा हिमालय हा खालीलपैकी कशा प्रकारचा पर्वत आहे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर हिमालय हा वली पर्वत आहे लक्षात ठेवायचं हिमालय वली पर्वत आहे पर्याय तीन उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे भारतातील खाऱ्या पाण्याचे सर्वात मोठे सरोवर कोणते आहे भारतातील खाऱ्या पाण्याचं सर्वात मोठं सरोवर कोणतं आहे याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक एक चिलका सरोवर हे जे आहे हे भारतातील सर्वात मोठं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे चिल्का सरोवर पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारा आहे ध्वनी तीव्रतेचे एकक कोणते आहे पहा ध्वनी तीव्रतेचे एकक कोणते राहील याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तर ध्वनी जो आहे त्याची तीव्रता ही डेसिवलमध्ये मोजण्यात येते पर्याय दोन डेसिवल आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे नागपूर विद्यापीठाला कोणत्या संतांचे नाव देण्यात आले आहे पहा नागपूर विद्यापीठात कोणत्या संताचं नाव त्या नागपूर विद्यापीठाला दिलं गेलं आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन संत तुकडोजी महाराज यांचं नाव जे आहे हे नागपूर विद्यापीठाला देण्यात आलेलं आहे पहा नागपूर विद्यापीठाला कोणाचं नाव संत तुकडोजी महाराज यांचं पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरात किती हडे असतात पहा पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरामध्ये एकूण किती हडे असतात याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक दोन एकूण दोनशे सहा हडं जे आहेत हे पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरामध्ये येतात एकूण दोनशे सहा हड पर्याय क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न थोडा इम्पॉर्टंट आहे पहा कारण दोन हजार सोळाच्या पोलीस भरतीसाठी दोन हजार एकवीसला ला जी फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये झालेली आरोग्य विभाग भरती होती त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता पहा पूर्ण वाढ झालेल्या मानवी शरीरात किती हडे असतात तर उत्तर आहे दोनशे सहा प्रश्न पंधरा आहे कार्ल मार्क्स कोणत्या देशातील विचारवंत होता पहा कार्ल मार्क्स कोणत्या देशाचा विचारवंत आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तर जर्मनीचा विचारवंत होता पहा मित्रांनो कार्ल मार्क्स जर्मनीचा विचारवंत आहे पहा पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे भारतीय संविधानाची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात आली आहे मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे कारण यामध्ये आपले बहुतेक विद्यार्थी कन्फ्यूज होतात तर भारतीय संविधानाची अंमलबजावणी जी आहे लक्षात ठेवायची ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवसापासून करण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही म्हणाल तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास काय आहे तर या दिवशी फक्त जे भारतीय संविधान आहे हे स्वीकृत करण्यात आलं होतं पहा स्वीकृत करण्यात आलेलं होतं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी त्याची ते अंमलबजावणी तेव्हापासून सुरू करण्यात आलेली आहे पहा स्वीकार कधी केलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आणि अंमलबजावणी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे खालीलपैकी जरायूज प्राणी कोणता आहे पहा जरायूज प्राणी खालीलपैकी कोण आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गाय हा जो प्राणी आहे हा जरायूज प्राणी आहे पर्याय एक योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अठरा आहे मानवाने बनविलेले पहिले दगडी हत्यार कोणते आहे मानवानं सर्वात पहिलं दगडी हत्यार कोणतं बनवलेलं आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हातकुराड हे जे आहे हे मानवाने बनवलेलं सर्वात पहिलं दगडी हत्यार आहे पर्याय क्रमांक तीन हातकुराड प्रश्न एकोणवीस आहे पती जिवंत असलेली स्त्री या शब्दसमूहासाठी योग्य शब्द, शब्द कोणता आहे पहा ज्या स्त्रीचा पती जिवंत आहे अशासाठी शब्दसमूह जो आहे त्याच्यासाठी एक शब्द आपल्याला निवडायचा आहे जो कोणता असेल याचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक चार सुवासिनी म्हणजे ज्या स्त्रीचा पती जिवंत आहे ती असते पहा सुवासिनी विधवा म्हणजे काय अशी स्त्री जिचा पती मरण पावलेला असतो किंवा मृत्यू पावलेला असतो किंवा जिला पती नसतो लक्षात आहे ज्या स्त्रीचा पती मृत्यू पावलेला असतो ती असते विधवा सुवासिनी म्हणजे ज्या स्त्रीचा पती जिवंत आहे पर्याय चार आपलं उत्तर आहे या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस विष्णू वामन शिरवाडकर कधी आपल्याला इथं पहा वी वा शिरवाडकर हे जे आहे हे कोणाचं नाव आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर कवी कुसुमाग्रज लक्षात ठेवायचं मित्रांनो विष्णू वामन शिरवारकर यांचं टोपण नाव काय आहे त्यांना कुसुमाग्रज या नावानं त्यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज या ठिकाणी आपल्याला पूर्ण नाव दिलं आहे टोपण नाव विचारलेलं आहे कधी कधी प्रश्न विचारला जातो त्यामध्ये टोपण नाव विचारतात तर त्या टोपण नावावरून ओरिजिनल नाव विचारलं जातं लक्षात ठेवायचं आहे वी वा शिरवाडकर यांनाच कुसुमाग्रज म्हटलं जातं पर्याय चार आपलं योग्य उत्तर आहे तर मित्रांनो हे होते आपले वीस जनरल नॉलेजचे महत्वाचे प्रश्न या वीस प्रश्नांपैकी किती प्रश्नाचे उत्तर आपल्याला देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच मराठी नोकरी या टेलिग्राम चॅनलला देखील आपण सबस्क्राईब करा किंवा जॉईन करा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो आपण टेलिग्रामवरती पहा करंट अफेअर्स डेली करंट अफेअर्सच्या नोट्स आपण त्या ठिकाणी डेली पोस्ट करत असतो सोबतच प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ नोट्स देखील त्या ठिकाणी आपण पोस्ट करत असतो आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र